अरे तुमची ओढणी उडून जाशील वाऱ्यामध्ये। तर मित्रांनो नमस्कार, पोलीस ओढी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आहे अस्मिता, मी शिवदास आणि एक विहंगम पाण्याचं तळ। आणि पाऊस पडत आहे, छोटस आहे, जास्ती काही नाही, लहान मोठे थेंब आहेत, पण अतिशय सुंदर वातावरण। असं वातावरण फारच सुंदर, म्हणजे बघू शकता तुम्ही तिकडे माहिती का ते झाडे थोडस कावळे नाही ते बाबा, ते पानकोंबडे आहेत, त्या पानकोंबडे आहेत, त्या कावळे नाही। बघा ही शेतकरी कन्या आपण कुठे जात आहोत काय याबद्दल सांगू इच्छिता? तर आम्ही तुळजापूरला जात आहोत देवीच्या दर्शनासाठी, आमचं कुलदैवत। बऱ्याच दिवसांपासून जाण्याची इच्छा होती, तर आज योग आला तर देवीच्या दर्शनासाठी जात आहोत। आणि जाताना दरम्यान रस्त्यामध्ये एक पाण्याचं तळ पाहिलं आणि थांबण्याचा मोह आम्हाला आवरला नाही, तर खूप सारे फोटो काढले, खूप सारे व्हिडिओ केले आणि हे दृश्य तुम्हालाही सर्वांना दाखवावं असं वाटलं म्हणून। खूप छान नजारा आहे, पाहू शकता आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत आणि मध्यभागी हे पाणी साचलेलं धारूरच्या जवळ आहे। अतिशय सुंदर विलक्षण दृश्य आहे आणि इकडे आमचं फोटोशूट चालू आहे। तर आपापल्या परीने सर्व आनंद घेत आहेत आणि सर्वात जास्त आनंद घेणारी आमची श्वर्या आहे। श्वर्या, पाण्यामध्ये दगड टाकल्याच्या नंतर कसं हो आवाज येते सांग ना एकदा। डुबुक। ती टाकून दाखवते एकदा। हा दाखव कोणाचा लांब जाते आता एकदा। लहान पण देगा देवा याच्यामुळेच म्हणतात, कुठल्या गोष्टीचा ताण नाही, तणाव नाही, आई वडिलांच्या सोबत अतिशय निवांत राहायचं। माझ्या डोक्यात नको टाकू। दगड फेकला का तू पडली? हे बघा हे गोल गोल समोर दगड गेला आणि शौर्या मागे पडली। तर आमच्या सोबत घेता घेता शौर्या पडली। तर आमच्या सोबत तुम्ही पण आता तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी या, चला जाऊयात समोर आणि पुढे प्रवासामध्ये काय तुळजाभवानीचं दर्शन आणि पुढच्या प्रवासातली मजा बघण्यासाठी सोबत राहा, भेटूया पुढे। प्रवासामध्ये सुटसुटीत कपडे कशासाठी घातले पाहिजे त्याचं हे जिवंत उदाहरण समोर बघा। आता चालता येईन झालं धड। रस्ता चांगलाय, रस्ता चांगला आहे, वातावरण चांगलं आहे म्हणून तर थांबलो नाही तर आपण। सोडून व्हिडिओ करायला आणि पुन्हा म्हणायला येणार असा ड्रेस घातलाय। तर हे बघा मित्रांनो कसलं सुंदर दृश्य आहे, कसलं सुंदर अप्रतिम। मन प्रसन्न झालं हे पाहून खरंच। आम्हालाच माहिती का, आम्हालाच माहिती का की लवकर निघत नाही, लेडीज लवकर निघत नाही, यांना एवढं छान दृश्य पाहून साहेबच निघत नाही आम्ही गाडीत बसायला। नाही मी विचार करतोय अस्मिता की जे पावसाळा जेव्हा असेल का तर त्यावेळी किती सुंदर दिसत असेल हे। शंभर टक्के, शंभर टक्के आता हे लोणावळा समजायचं काय त्याला की नाही। मामा चांगली चालवतोय का मम्मी चांगली चालवती? कोण कोण सांग तोंडाने सांग। तुला मी नानू मामा का मम्मी विचारलं होत शहाणे, तिने खरं सांगितलं, खरं सांगितलं म्हणा पप्पाची चमची
नाही असं काही म्हणायचं नाही. मम्मी छान चांगली चालवती गाडी आणि दोन नंबरला ज्ञानू मामा आमचा, तीन नंबरला पप्पा तुझी. तुझ्या पप्पाला तर हेच येत, बाहुबली येत का तुझ्या पप्पा, गाडी उलटी पलटी झाली तरी काढतात ते शहाणी कोणीकडची. पप्पा शक्य म्हणत आहेत की नाही शोधून कारला उचलून दाखवा म्हणून पप्पा शक्ती म्हणत. सूर्य शक्ती म्हण नाही फक्त मोठ्या दगडला उचलला पडली तोंडावर. आम्ही बघितलं नाही का व्हिडिओ मध्ये, तुम्ही पण सर्वांनी पाहिलं ना शौर्याने कसा मोठा दगड उचलला आणि शौर्या कशी पडली मस्त पैकी. पहिल्यांदा नाही पडली पण दुसऱ्यांदा तर पडली होती ना. तीनदा पडली हो, तीनदा पडली म्हणून सांगायलीस पण पिल्लू. बाई मार आम्हाला काय करायचं काय करू मन. पोपट जास्त बोलू नको. पण मम्मीच गोरी दिसायली आज. सांग बर गोरी दिसाय तर बाहेर वाटा आणि पावसाचा मजा घ्या. म्हणजे मजा घ्या पावसाचा. काय काय लावता तुम्ही माहिती ना आम्हाला. शहाणे सनस्क्रीम बेबी क्रीम तुला चमची आहे का बरं ऐकता का. जाऊ द्या शौर्या बस कर ना आता बस कर. अजून काय काय सांगते मम्मीने काय लावले ते. सबराज गोरी भाजी सबराज खुल जाएंगे है कि नहीं शुद्ध. और हमने उसकी क्रीम खत्म कर दी अब और करेंगे. अब तुम चुप बैठेंगे कुछ नहीं बोलेंगे. हम बोलेंगे. अब तुम सो जाएंगे. नहीं बोलेंगे नहीं बोलेंगे अभी बोलेंगे नहीं. चला शौर्याच्या गप्पा कंटिन्यू चालू राहणार आहेत. प्रवासामध्ये काही जणांची कशी मजा येते. आता समोर भाऊ गाडी चालवत आहे आणि इकडे पाठीमागे किती मस्त आराम चाललाय. म्हणजे समोर पाहायचं नाही काय नाही इकडं तिकडं नाही काय. तो म्हणे मला गाडी सहन होत नाही कोणाला बोललं नाही आमच्या वहिनी साहेबांचं. आणि त्याच्यानंतर समोर शौर्या एवढ्या वेळ इतका बोलली बोलली गप्पा मारल्या आणि शौर्या पण आता झोपलेली आहे गाडीमध्ये आणि ही प्रवास सुरूच आहे आणि लवकरच आम्ही आता तुळजापूरला पोहोचू. आणि ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.